नगर पालिका माध्यमिक शिक्षण विभाग ऑनलाइन शिक्षण इंग्रजी विषयात मी सर्वांचे स्वागत करते। मी वैशाली सुरेश बारी, शाळा सरस्वती बाग मराठी माध्यमिक जोगेश्वरी पूर्व। या शाळेत मी गेल्या 9 वर्षापासून इंग्रजी विषयाचं अध्यापन करत आहे 9वी आणि 10वी या वर्गांना। आज आपल्याला ही जी दुसरी स्लाइड आहे ते माझे इंट्रोडक्शन आणि 24 तारखेला हे लेक्चर होतं पण ते पोस्टपोन झालं गणपतीच्या सुट्ट्यांमुळे। आज आपल्याला इंग्रजी विषयाचं 9वी 10वीला लँग्वेज स्टडी हा जो भाग असतो आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये लँग्वेज स्टडी हा सेक्शन 1 भाग असतो तो आपण कसा सोडवायचा त्याविषयी मार्गदर्शन मी या व्याख्यानात आपणाला करणार आहे। आतापर्यंत जवळपास सर्व शाळांचे पहिलं युनिट इयत्ता 9वी इंग्रजी विषयाचं पहिलं युनिट झालं आहे। त्यानंतर हे युनिट झाल्यावर या प्रश्नाची माहिती किंवा लँग्वेज स्टडीचा परिचय आपल्याला विद्यार्थ्यांना करून द्यायला पाहिजे कारण की यातले जे उपप्रश्न आहेत किंवा यातल्या ज्या इन्स्ट्रक्शन सूचना आहेत कृती करायच्या आहेत त्या सर्व पुस्तकावर आधारित आहे। पुस्तकातले शब्द, पुस्तकातले वाक्य, वर्ड सेंटेन्सेस ते सर्व उपयोगी या प्रश्नासाठी पडतं। मग मुले जेव्हा पुस्तक शिकत असतात, लेसन्स कविता शिकत असतात तेव्हा कोणता अप्रोच कोणता दृष्टिकोन विद्यार्थ्यांजवळ पाहिजे ते आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून लक्षात येईल। आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये वेगवेगळे असे 5 सेक्शन असतात। जशी क्वेश्चन पेपर आपल्या हातात असते इयत्ता 9वी आणि 10वीची क्वेश्चन पेपर सेम असते फक्त शब्द वाक्य हे 9वीच्या प्रश्नपत्रिकेत 9वीतले असतात आणि 10वीच्या प्रश्नपत्रिकेतले 10वीच्या पुस्तकातले शब्द वाक्य असतात पण जो फॉर्मॅट आहे तो सेम आहे। आता आपल्याला जी शीट दिसते बघा त्यात लँग्वेज स्टडी आपण मराठी त्याला म्हणू शकतो भाषा अभ्यास फक्त पुस्तकातल्या पोयम्स लेसन शिकतोय शब्द त्याचे भाषांतर बघतोय त्याचे ट्रान्सलेशन बघतोय आपण शब्दांचे अर्थ बघतोय एवढंच पुरेसं नाही तर भाषा अभ्यासामध्ये आपल्याकडे भरपूर व्होकॅब्युलरी हवी नंतर ग्लोसरी शब्द संग्रह हवा नंतर वाक्यांमध्ये पंक्चुएशन मार्क्स कसे वापरले जातात अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय या सगळ्या गोष्टी आपल्याला या क्वेश्चन मध्ये समजून घ्यायच्या आहेत। हा क्वेश्चन एकूण 10 मार्काला असतो क्वेश्चन फर्स्ट ए आणि बी एकूण 10 मार्काला हा प्रश्न असतो आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आणि हे 10 च्या 10 मार्क आपल्याला पूर्ण मिळवायचे आहेत इयत्ता 9वीला सुद्धा आणि इयत्ता 10वीला सुद्धा पूर्ण मार्क आपल्याला मिळवायचे आहेत। त्यातले काही प्रश्न सोपे आहेत आणि थोडेसे काही लक्षपूर्वक असे सोडवायचे आहेत। मग प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन याचं गायडन्स मी आपल्याला या पीपीटी मध्ये देणार आहे। क्वेश्चन फर्स्ट ए आणि बी ए असतो 8 मार्काचा आणि बी असतो 2 मार्काचा असे एकूण 10 मार्क आपल्याला या प्रश्नामध्ये असतात आणि क्वेश्चन फर्स्ट ए मध्ये सुद्धा आपल्याला ऑप्शन्स असतात आणि बी मध्ये सुद्धा ऑप्शन्स असतात। आपण आपली ऍक्टिव्हिटी शीट सोडवताना हे ऑप्शन सुद्धा सोडवून ठेवायचे आहेत जेणेकरून एखादा प्रश्न चुकला तर आपले मार्क कव्हर राहतील याला खूप वेळ लागत नाही। आपल्याला इन्स्ट्रक्शन वाचून फक्त क्वेश्चन नंबर टाकून डायरेक्ट आन्सर आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये लिहायचं आन्सर शीट मध्ये लिहायचं असतं म्हणून आपण एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवतोय म्हणून आपल्याला खूप वेळ लागेल असं त्यात काही होणार नाही। आता बघा आता पुढच्या शीटवर आपल्याला दिसेल बघा क्वेश्चन फर्स्ट ए तिथे काय सूचना दिलेली असते डू एज डायरेक्टेड मग याचा अर्थ आपल्या विद्यार्थ्यांना आधी माहित पाहिजे। डू एज डायरेक्टेड म्हणजे सूचनेप्रमाणे कृती करा सूचनेप्रमाणे बदल करा जशी सूचना तुम्हाला प्रत्येक क्रमांकात दिलेली आहे त्याप्रमाणे त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला कृती ही करायची आहे। आता इथे बघा पहिली सूचना दिलेली आहे
पहिली सूचना वाचण्याच्या आधी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आपल्याला कोणत्याही चार सूचना सोडवायच्या असतात आणि चार सूचना व्यवस्थित सोडवल्या तर प्रत्येक सूचना ही 2 मार्काची असते. 2 2 2 असे 4 सूचनांचे 8 मार्क आपल्याला क्वेश्चन फर्स्ट ए मध्ये मिळतात. पण आपल्याला दिलेल्या असतात एकूण 6 सूचना. 6 सूचना दिल्या असतात, त्यातून आपल्याला 4 सोडवायला सांगितलेल्या असतात. पण माझ्या विद्यार्थ्यांना असं सांगणं आहे की आपण 6 च्या 6 सोडवून ठेवायचा की जेणेकरून 1 किंवा 2 आपल्या सूचना रॉंग झाल्या किंवा त्याच्यातला अर्धा क्वेश्चन जरी रॉंग झाला तरी उरलेले 2 2 2 उरलेल्या क्वेश्चन्सचे 2 2 2 मार्क आपल्याला पूर्ण मिळतील आणि जे एक्स्ट्रा आपण सोडवून ठेवले असतील ते मार्क एक्स्ट्रा मध्ये राहतील. आणि या प्रश्नांना खूप वेळ लागत नाही, पटकन तिकडेच विचार करून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आणि याचा सराव आपल्याला, या प्रश्नांचा सराव वर्षभर स्टार्टिंग पासूनच जेव्हा आपण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आहोत, पहिलं युनिट संपवत आहोत आपल्या पुस्तकाचं, तेव्हा जर तुम्हाला या प्रश्नांची माहिती दिली तर आपण प्रत्येक लेसन झाल्यावर या प्रश्नांचा सराव कसा घेऊ शकतो ते सुद्धा मी तुम्हाला मधून मधून सांगणार आहे. आता इथे बघा, पहिली सूचना आहे कम्प्लीट द वर्ड, कम्प्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर्स. या सूचनेचा अर्थ काय होतो की दिलेले शब्द पूर्ण करा आणि पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य अक्षर त्यात भरायचं आहे. योग्य अक्षर भरलं तर तो शब्द अर्थपूर्ण बनतो आणि अर्थपूर्ण शब्दाला बरोबर अर्थपूर्ण शब्दाला अर्धा मार्क, असं अर्धा 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 मिळून 4 शब्द आपल्याला बरोबर लिहायचे आहेत. 4 अक्षर भरायचे आहेत 4 शब्दांमध्ये आणि 4 अक्षर भरले बरोबर अर्थपूर्ण शब्द तयार केला तर आपल्याला या प्रश्नासाठी 2 मार्क मिळणार आहेत. आता बघा, या स्क्रीनवर आपल्याला दिसतो आहे पहिला शब्द HE-RT. HE-RT इथे हा शब्द तयार होतो हार्ट, म्हणजे आपल्याला ए हे अक्षर भरायचं आहे यात. नंतर दुसरा शब्द बघा SMA-T, इथे आर हे अक्षर भरलं तर स्मार्ट असा शब्द तयार होतो. नंतर तिसरा शब्द आहे बघा मार, MAR-ET. मग इकडे के हे अक्षर जर आपण भरलं तर मार्केट हा शब्द तयार होतो. आणि चौथा अक्षर आहे, सॉरी चौथा शब्द आहे DR-AM. इकडे जर ई हे अक्षर भरलं तर ड्रीम हा शब्द तयार होतो. आता हा प्रश्न उत्तर पत्रिकेत सोडवताना आपण कसा लिहायचा याचं मार्गदर्शन करणार आहे आणि वर्षभर सराव कसा करायचा त्याचं मार्गदर्शन मी या प्रश्नाचं तुम्हाला स्वरूप सांगितल्यानंतर करत आहे. बघा, आपण हा प्रश्न सोडवताना उत्तर पत्रिकेत क्वेश्चन फर्स्ट ए एवढं मेन्शन करायचं आहे. पुढची सूचना आपल्याला फक्त वाचायची आहे, मार्क्स आपल्याला समजून घ्यायचे की एवढे मार्क्स आहे त्या या प्रश्नाला आपल्याला. नंतर पहिला क्रमांक टाकून ही सूचना सुद्धा आपल्याला फक्त वाचायची आहे, पहिला क्रमांक टाकून. नंतर त्याच्यात जे 4 उपप्रश्न आहेत त्या 4 उपप्रश्नांपैकी पहिला क्रमांक टाकून आन्सरची मार्किंग करून आपण डायरेक्ट अक्षर भरून तो शब्द लिहायचा आहे. आता उदाहरणार्थ पहिला शब्द होता HE, नंतर ए अक्षर भरून आपण ए अक्षराला व्यवस्थित खाली अंडरलाईन करायचे आहे डार्क 2-3 वेळेस पेनाने आणि आपला शब्द RT पुढे लिहून पूर्ण करायचा आहे. अशाच प्रकारे तुम्हाला सर्व शब्द, चारही शब्द लिहायचे आहेत आणि जे अक्षर तुम्ही भरत आहात त्या अक्षराला अंडरलाईन तुम्हाला करायची आहे. असं आपण व्यवस्थित सोडवलं तर आपल्याला या प्रश्नाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. आता हे प्रश्न सोडवत असताना प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपले जे अल्फाबेट्स आहे, आपले जे ABCD आहे A to Z, ते पेन्सिलीने कोऱ्या जागेवर लिहून ठेवायचे आहे. कारण की हा प्रश्न आणि याचा पुढचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला ABCD वारंवार बघावी लागणार आहे, मनात आपल्याला ABCD बोलावी लागणार आहे. म्हणून प्रश्नपत्रिकेत आपण एका कोपऱ्यात A to Z ही अक्षर A to Z या क्रमाने ABCD अल्फाबेटिकल ऑर्डर क्रमाने लिहून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पटकन लक्षात येईल की अक्षर आपल्याला काय भरायचे आहे. समोर जर आपल्याला A to Z ही 26 अक्षर आपली इंग्रजीची असली तर
नंतर आता आपलं युनिट संपलेलं आहे पहिलं समजा, तर आपण वर्गात पेअर ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो विद्यार्थ्यांची. आपल्या वर्गात एका बेंचवर दोन विद्यार्थी असतात, विद्यार्थ्यांना आपण पेज नंबर सांगू शकतो दोघं विद्यार्थ्यांना. पहिल्या विद्यार्थ्याला आता उदाहरणार्थ द्यायचं झालं द फन दे हॅड, द फन दे हॅड, त्यातला जर आपण पेज नंबर एका विद्यार्थ्याला दुसरं पेज दिला आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या नेक्स्ट पेज दिला, तर त्यांना सांगितलं आपण की तुम्ही यातले शब्द असं जर आपण वर्गात एक्सप्लेन केलंय की अशा प्रकारे शब्द येणार आहेत परीक्षेत, तर त्यांना आपण सांगू शकतो की पाच अक्षरी, चार अक्षरी, सहा अक्षरी शब्द तुम्ही लिहायचे आहेत वहीमध्ये, आणि एक अक्षर, एक लेटर त्यातलं यू हॅव टू ड्रॉप इट, ते ड्रॉप करायचं आहे तुम्हाला. आणि ड्रॉप केलेले अक्षर असे असे शब्द 10 ते 15 शब्द एका विद्यार्थ्याला, दुसऱ्या विद्यार्थ्याला 10 ते 15 शब्द आपण काढायला सांगायचे त्यांना दिलेल्या पेज मधून. आणि नंतर आपण त्या वया एकमेकांना देऊ शकतो, पहिल्या विद्यार्थ्याची वही दुसऱ्या विद्यार्थ्याला आणि दुसऱ्या विद्यार्थ्याची वही पहिल्या विद्यार्थ्याला, आणि त्यांना सांगू शकतो की तुम्ही हे शब्द योग्य अक्षर भरून पूर्ण करा. जेणेकरून काय होईल की जो विद्यार्थी स्पेलिंग लिहित आहे त्याचं काय होईल की त्या स्पेलिंग मध्ये कोणकोणते अक्षर आहेत ते बघून होईल, कोणतं अक्षर ड्रॉप केलेलं आहे ते त्याच्या लक्षात येईल, आणि दुसरा विद्यार्थी जे उत्तर सोडवणार आहे तो सुद्धा मग त्या शब्दावर विचार करेल आणि कोणतं अक्षर ड्रॉप आहे, म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांच्या ते शब्द त्याच्या स्पेलिंग व्यवस्थित तयार होतील. म्हणून परीक्षेच्या आधी हा प्रश्न इंट्रोड्यूस करून देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना अगदी शाळा सुरू झाल्यानंतर 1-2 महिन्यात आपण हा प्रश्न विद्यार्थ्यांना इंट्रोड्यूस करून देऊ शकतो, की जेणेकरून जेव्हा आपण पुस्तक विद्यार्थ्यांना शिकवत आहोत सायमल्टेनियसली आपण विद्यार्थ्यांना हा अप्रोच देऊ शकतो की शब्द कसे बघायचे आहे, शब्दाची स्पेलिंग, आणि अजून एका प्रश्नाची सायमल्टेनियसली प्रॅक्टिस आपण याच क्वेश्चन मध्ये करू शकतो. आता सध्या मी माझ्या वर्गाचे इयत्ता 9वी आणि 10वी हाच क्वेश्चन मी समजवत आहे. विद्यार्थ्यांना मी काय सांगते, आपण हा शब्द पहिला शब्द पूर्ण केला, HEART हार्ट, हार्ट हा शब्द पूर्ण केला, लगेच मी त्यांना हार्ट या शब्दाचा मराठी अर्थ विचारते. का? कारण की आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मधला लास्ट सेक्शन जो असतो तो असतो ट्रान्सलेशन. एकाच वेळेस आपल्याला विद्यार्थ्यांकडून बऱ्याच क्वेश्चन्सची प्रॅक्टिस प्लस लेसन मध्ये काय थीम आहे ते सुद्धा विद्यार्थी त्या शब्दांमधून जेव्हा जातात, वेन दे गो थ्रू द वर्ड त्या टाइम दे विल अंडरस्टँड ऑल दीज थिंग्स, वर्ड, देअर मिनिंग एज वेल एज द कंटेंट ऑफ द लेसन. मग आपण या प्रकारे फर्स्ट वर्ड जो होता आपण जो कम्प्लीट केला त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना विचारू शकतो, सेकंड वर्ड जो आपण कम्प्लीट केला त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना विचारू शकतो. अशा प्रकारे इंग्लिश वर्ड आणि मराठी वर्ड, मराठी वर्ड की जे त्यांना शेवटच्या क्वेश्चन मध्ये ट्रान्सलेशन मध्ये इंग्रजीचे शब्द मराठीत ट्रान्सलेट करायचे आहे, त्यांचा मराठीत अर्थ लिहायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा या प्रश्नातून आपण सराव करून घेऊ शकतो. अशा प्रकारे हा 2 मार्काचा पहिला क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आता या शीट मध्ये बघा, नेक्स्ट शीट मध्ये मी आपल्या इयत्ता 9वीचं युनिट 1 मध्ये जे लेसन आणि पोयम आहेत, वॉकल इट इज लोअर डॅडी, द फन दे हॅड, द नेकलेस, असे जे सगळे लेसन आहेत, द स्टोरी ऑफ टी, त्यातले काही शब्द मी सॉर्ट आउट केलेले आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना आयडिया येईल की शब्द कसे काढायचे आहे. एकच अक्षर ड्रॉप करायचं आहे आणि ते ड्रॉप केलेलं अक्षर भरून कसं त्याला अंडरलाईन करायचं आहे. आता इथे जर आपण स्क्रीनवर बघितलं तर आपल्या लक्षात येईल, बघा पहिला शब्द LTTLE, पहिला शब्द आय भरून तयार होतो लिटिल, नंतर दुसरा शब्द DDY, तिकडे ए अक्षर भरून डॅडी हा शब्द तयार होतो. आणि जेव्हा आपण स्वतः सुद्धा सराव घेत आहोत तर विद्यार्थ्यांकडून ते शब्द बोलवून घेणे, स्पेलिंग बोलवून घेणे, नंतर त्याच्या मराठीत अर्थ बोलून घेणे हे काम आपल्याला करायचं आहे. एकतर पेअर वर्क मध्ये करून घेऊ शकतो, ग्रुप वर्क मध्ये करून घेऊ शकतो, किंवा आपण स्वतः विद्यार्थ्यांना स्टँडिंग पोझिशन मध्ये विचारू शकतो. नंतर तिसरा शब्द आहे बघा SALL, सेल, हे सहाय्यकारी क्रियापद आहे, भविष्य काळ दाखवण्यासाठी वापरतो असं आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो.
नंतर फोर्थ नंबरचा शब्द बघा CH-LD आय अक्षर भरून चाइल्ड, चाइल्ड म्हणजे मुलगा, लहान मुलगा मुलगी असं आपण सांगू शकतो. त्याचबरोबर आपण मुलांना सांगू शकतो एक जेव्हा सिंग्युलर एक वचन असतं तेव्हा चाइल्ड हे वापरलं जातं. अनेक मुलं मुलींचा उल्लेख असला तर त्याचा शब्द चिल्ड्रन असा होतो. असं आपण वेळच्या वेळी मुलांना वेगवेगळ्या सूचना देऊ शकतो या प्रश्नाचा सराव घेत असताना. नंतर फिफ्थ नंबरचा शब्द आहे बघा SOWER इकडे एल हे अक्षर भरून स्लोवर हा शब्द तयार होतो. नंतर सहाव्या क्रमांकाचा शब्द आहे बघा सिक्स्थ नंबर DIRY डायरी. नंतर सेवन्थ नंबरचा शब्द आहे बघा PER पेपर. नंतर एट नंबरचा शब्द आहे SHOOL इकडे आपलं अक्षर भरायचं आहे आपल्याला सी, त्याच्यातून शब्द तयार होतो स्कूल. हे सर्व शब्द आपल्याला नववीच्या पुस्तकातले शब्द मी घेतलेले आहे आणि अशाच प्रकारचे शब्द आपल्याला ऍक्टिव्हिटी शीट मध्ये पण येणार आहे. खूप सोपं असं हे सेक्शन असतं लँग्वेज स्टडी. त्याचे पूर्णच्या पूर्ण मार्क आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना मिळवायचेच आहे, मिळवून द्यायचेच आहे आणि विद्यार्थ्यांना तसं आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्यामुळे काय होईल, भाषेची समृद्धी होईल. ही जी थर्ड लँग्वेज आहे ज्याला मुलं घाबरतात, या सोप्या सोप्या शब्दांमुळे सोप्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास असा निर्माण होईल. नववा शब्द आहे बघा SCRE-E नववा शब्द स्क्रीन. स्क्रीन म्हणजे पडदा, ई हे अक्षर आपण तिथे भरलं आहे. दहावा शब्द बघा MTHER इकडे ओ हे अक्षर भरून मदर ही स्पेलिंग आपण तयार करत आहोत आणि मदरचा अर्थ आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो आई माता असं तुम्ही मराठीत त्याचा अर्थ लिहू शकतात. इलेवन नंबरचा शब्द आहे बघा BO-K BO परत ओ हे अक्षर भरायचं आहे बुक. आणि ट्वेल्व नंबरचे शब्द आहे बघा फॅमिली SAMIL आणि मिसिंग आपलं लेटर जे आहे ते Y. आता अजून एक सूचना मला या प्रश्नासंबंधी विद्यार्थ्यांना त्याविषयी वाटते ती अशी की एक शब्द सांगते मी SH-P. आता या रिकाम्या जागेत आपण दोन अक्षर वेगवेगळे भरू शकतो आणि त्याचे दोन वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. आपली हा प्रश्न सोडवताना अट एकच असते की आपला शब्द अर्थपूर्ण असा बनायला पाहिजे. जरुरी नाही आहे तो नववीच्या पुस्तकातलाच पाहिजे. जर तुम्हाला माहित असलेला एखादा दुसरा शब्द आठवला आणि ते अक्षर तुम्ही भरला आणि त्या शब्दाला अर्थ आहे, मीनिंग आहे, तर त्याला तुम्हाला त्या शब्दाला मार्क हे मिळतील. आता मी जो शब्द सांगितला SH-P याचे दोन शब्द कसे तयार होतात बघा SHIP आय आपण भरलं शिप, शिप म्हणजे जहाज, आय हे अक्षर भरलं. आणि अजून एक शब्द तयार होतो SHOP शॉप, शॉप म्हणजे दुकान. दोन्ही शब्दांना व्यवस्थित अर्थ आहे इंग्रजी भाषेतले, म्हणून दोन्ही उत्तर हे ऍक्सेप्टेबल असतात. आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला दिलेल्या शब्दांमध्ये एकच अक्षर भरायचं आहे आणि ते अक्षर भरल्यानंतर आपला शब्द वाचून झाल्यावर वाचताना त्याचा इंग्रजीत एक अर्थ पाहिजे, मिनिंग पाहिजे. आणि मिनिंगफुल शब्द आपला तयार झाला तर आपल्याला अर्धा 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 असं चार शब्दांचे दोन मार्क कम्प्लीटली आपल्याला या क्वेश्चन मध्ये मिळतात. वर्षभर जर आपण नीट जागरूकपणे पुस्तकाचा अभ्यास केला तर आपल्याला हा प्रश्न सोडवायला परीक्षेमध्ये फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, अॅन्युअल एक्झाम आपली किंवा दहावीचा बोर्ड परीक्षा यात आपल्याला हा प्रश्न सोडवताना काहीही अडचण येत नाही. अजून अशा प्रकारचे काही शब्द आहेत जे मी आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या युनिट सॉरी इयत्ता नववीच्या पुस्तकातल्या पहिल्या युनिट मधून काढलेले आहेत. बघा इथे सुद्धा 13 नंबरचा बघा इथे दोन अक्षर आपण वेगवेगळे भरू शकतो आणि दोन शब्द तयार करू शकतो. आय भरला तर सिंग्स होतं, सिंग, आणि ओ भरला तर सॉन्ग असा शब्द तयार होतो. पण सगळ्या शब्दांना हे लागू होत नाही की वेगवेगळे दोन अक्षर भरून दोन मिनिंगचे शब्द तयार होऊ शकतात, तर काही शब्द असे आहेत. आता आपण 14 नंबरचा शब्द बघितला तर ओ हे अक्षर भरून WORDS वर्ड असा शब्द तयार होतो. नंतर 15 नंबरचा शब्द बघा HE-RD
हर्ड, नंतर 16 नंबरचा शब्द डब्ल्यू डॅश टीई आर, इकडे ए हे अक्षर आपल्याला भरायचं आहे. 17 नंबरचा शब्द बघा पी डॅश ए एन टी एस, इकडे एल हे अक्षर भरायचं आहे. नंतर 18 नंबरचा शब्द बघा एच डॅश बी आय टी, इकडे ए हे अक्षर आपण भरलं तर हॅबिट हा शब्द तयार होतो. नंतर 19 नंबरचा शब्द आय एन डी, इकडे आय हे अक्षर भरून आपल्या देशाचे नाव इंडिया हा शब्द तयार होत आहे. 20 नंबर, इथे सुद्धा आपण दोन वेगवेगळे अक्षर भरून दोन वेगवेगळे शब्द तयार करू शकतो, डी आर आय एन के ड्रिंक आणि डी आर ए एन के ड्रँक, अजून डी आर यू एन के, म्हणजे वर्बचे तिघ रूप आपण तिकडे ते वर्ड बनवण्यासाठी वापरू शकतो, वर्ड मिनिंगफुल आपला बनवू शकतो. म्हणून इकडे जर आपली एबीसीडी लिहिलेली असेल तर आपल्याला अक्षर बघून सुचेल की इकडे आपल्याला काय अक्षर भरायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या 3 कॅटेगरीज आहेत, एव्हरेज, अबो एव्हरेज अँड बिलो एव्हरेज. आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना गायडन्स करताना आपल्याला या प्रश्नाला प्रत्येक टाईपच्या विद्यार्थ्यांना कसं गायडन्स करायचं आहे त्याप्रमाणे सूचना आपल्याला द्याव्या लागणार आहेत. 21 नंबरचा शब्द बघा पी डॅश आर टी वाय, पार्टी हा शब्द तयार होतो ए अक्षर भरून. नंतर 22 नंबरचा शब्द डब्ल्यू डॅश एफ ई, आय हे अक्षर भरून वाईफ हा शब्द तयार होतो. 23 नंबरचा शब्द एस टी डॅश ओ, डॅशच्या जागेवर ओ हे अक्षर भरून आर एम स्टॉम. आणि हे सांगत असताना आपल्याला विद्यार्थ्यांना प्रत्येक शब्दाचं मराठी अर्थ तेव्हाच आपण रिपीट करायचं आहे विद्यार्थ्यांनी, जेणेकरून काही विद्यार्थी ते नोट डाऊन करू शकतात. परत अभ्यास करताना जेव्हा ते वही उघडत आहे तर एकाच वेळेस त्यांचे ऍक्टिव्हिटी शीट मधले 2 क्वेश्चन तयार होणार आहेत. आणि 25 नंबरचा शब्द आहे एनईसीके नेक, नेक म्हणजे मान असं आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. ही होती आपली लँग्वेज स्टडी या क्वेश्चन मधला क्वेश्चन फर्स्ट ए मधली पहिली सूचना आपण आता बघितली. कम्प्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर्स, फक्त 4 शब्द येणार आहेत परीक्षेत आणि प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला एक एक अक्षर भरायचे आहे. योग्य अक्षर भरून योग्य शब्द मिनिंगफुल शब्द तयार झाला तर आपल्याला या प्रश्नाचे 2 मार्क मिळणार आहेत. आता आपण दुसऱ्या सूचनेकडे वळूया. आपली दुसरी सूचना आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, त्या सूचने ती सूचना वाचते नंतर मला देन आय विल ट्रान्सलेट इट इन मराठी. पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता काय होतं, काही विद्यार्थ्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर 9वीत आल्यावर सुद्धा माहीत नसते, म्हणून आपण आतापासून जेव्हा शैक्षणिक वर्ष एज्युकेशनल इयर सुरू होतं तेव्हापासून 1-2 महिन्यात जेव्हा विद्यार्थी रिदम मध्ये आलेले आहेत व्यवस्थित, तेव्हा आपण विद्यार्थ्यांना या कन्सेप्ट व्यवस्थित परत आयडेंटिफाय करून दिल्या. ते प्रायमरी मध्ये शिकले असतील पण आपल्या मेंदूत स्मरण विस्मरण या प्रक्रिया होत असतात, म्हणून आपल्याला परत विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी स्मरणात आणून द्यायच्या आहेत. तर या सूचनेचा अर्थ आहे बघा पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, दिलेले शब्द फॉलोइंग वर्ड, दिलेले शब्द तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे क्रमाने लावा, अक्षरांच्या क्रमाने ते शब्द लावायचे आहेत. जशी एबीसीडी येते, उदाहरणार्थ बॉय हा शब्द आहे आणि गोट हा शब्द आहे आणि ऍपल हा शब्द आहे, असे 3 शब्द जर आपल्याला दिलेले आहेत तर ए वाला शब्द, बी वाला शब्द का जी वाला शब्द आधी येईल ते आपल्याला ठरवायचं आहे. मग ए वाला शब्द आधी येतो तो आपल्याला आधी लिहायचा आहे. नंतर ही एबीसीडी आपल्या क्वेश्चन पेपरवर ऍक्टिव्हिटी शीटवर आपण लिहिलेली आहेत, ती बघून आपल्याला त्या शब्दांना योग्य एबीसीडी नुसार क्रम द्यायचा आहे. या सूचनेमध्ये दुसऱ्या सूचनेमध्ये 2 उपप्रश्न असतात, पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक. पहिल्या क्रमांकामध्ये 4 शब्द असतात आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये 4 शब्द असतात, पण दोन्ही क्रमांकाच्या शब्दांमध्ये एक फरक असतो. तो फरक आधी मी तुम्हाला सांगते आणि मग आपण या प्रश्नाचा सराव कसा करायचा आहे वर्षभर ते समजवते.
आता इकडे स्क्रीनवर बघा दुसरी सूचना आपली वर दिलेली आहे. पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. या प्रश्न सुद्धा दोन मार्क आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. दोन उपप्रश्न आहेत त्यात पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक. पहिल्या क्रमांकामध्ये चार शब्द असतात, आपल्या पुस्तकातले शब्द असतात. ते शब्द जर आपण नीट बघितले आणि त्या शब्दांचं फर्स्ट लेटर पहिलं अक्षर बघितलं, आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे रोड, करेज, डार्क, इम्पॉर्टंट, हे चार शब्द पहिल्या क्रमांकाचे दिसत आहे. तर त्याचं पहिलं अक्षर प्रत्येक शब्दाचं पहिलं लेटर, रोड मध्ये पहिलं अक्षर आर आहे, दुसऱ्या करेज शब्दामध्ये पहिलं अक्षर सी आहे, तिसऱ्या शब्दामध्ये पहिलं अक्षर डी आहे आणि चौथ्या शब्दामध्ये पहिलं अक्षर आय हे आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर हे वेगवेगळं आहे. असा हा पहिला उपप्रश्न असतो की त्यातले जे चार शब्द असतात त्यांचं पहिलं अक्षर हे वेगवेगळं असतं. आणि दुसरा जो उपप्रश्न असतो तो आपल्याला खाली दिसत आहे बघा, त्यातले शब्द मी वाचते. परफेक्ट पॅरेंट पीपल पोएम. आता हे या शब्दांवर जर आपण नजर टाकली तर आपलं असं लक्षात येतं की हे जे शब्द आहे यातलं पहिलं अक्षर, प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर पी आहे, पी सेम कॉमन अक्षर आहे. आणि काही शब्द असे आहे की दुसरं अक्षर पण सेम आहे, जसं परफेक्ट पीपल यांचं दुसरं अक्षर सुद्धा ई ई असं आहे. मग असं असे जे शब्द आहेत या शब्दांचे अल्फाबेटिकल ऑर्डर लावताना आपल्याला जे सारखे अक्षर आहेत ते अक्षर सोडून पुढच्या अक्षरांचा, पुढच्या लेटर्सचा, पुढच्या अल्फाबेटचा विचार आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर लावताना करायचा आहे. दोन्ही प्रकारचे जे उपप्रश्न आहेत त्यांचा सराव आपण वर्गात घेऊ शकतो. मुलांना आपण त्याच प्रकारे पुस्तकातले पेज नंबर सांगून चार शब्द लिही, चार शब्द असे लिहा, एका विद्यार्थ्याला सांगू शकतो पहिल्या विद्यार्थ्याला की चार शब्द असे लिही की ज्याचं पहिलं अक्षर वेगवेगळं आहे, नंतर दुसऱ्या क्रमांकाला चार शब्द असे लिही की ज्याचं पहिलं अक्षर काही वेळेस दुसरं अक्षर पण सेम आहे, आणि नंतर आपण एकमेका पहिल्या विद्यार्थ्याची वही दुसऱ्या विद्यार्थ्याला, दुसऱ्या विद्यार्थ्याची वही पहिल्या विद्यार्थ्याला देऊन पेअर वर्क विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. अगदीच फक्त आपण पुस्तक शिकवत आहोत, विद्यार्थी ऐकत आहे, त्यापेक्षा अशा ऍक्टिव्हिटी वर्गात घेतल्या तर विद्यार्थी सुद्धा इंटरेस्ट घेऊन आपली ही भाषा थर्ड लँग्वेज शिकत असतात. आता इकडे बघा, ब्ल्यू कलरने आपल्याला पहिल्या अक्षरावरून अल्फाबेटिकल ऑर्डर कशी लावलेली आहे त्याचं चित्र दिसेल. आता ब्ल्यू कलरने बघा, आपण एबीसीडी जर बोललं, ए अक्षरावरून इकडे शब्द नाही आहे, बी अक्षरावरून नाही आहे, सी अक्षरावरून शब्द होता अल्फाबेट वरून, म्हणून सी ने सुरुवात झालेला शब्द करेज हा शब्द आपण पहिल्या क्रमांकावर घेतला. नंतर दुसरा शब्द सी नंतर डी, डीचा शब्द दिलेल्या शब्दांमध्ये प्रश्नांमध्ये होता म्हणून डीचा शब्द घेतला. नंतर माइंड मध्ये आपल्याला ए बी सी डी ई एफ जी एच आय ही सिक्वेन्स बोलत राहायची आहे आणि बोलताना आपल्या नजरेने या शब्दांवर आपली नजर फिरत राहायला पाहिजे की आपण अक्षर बोलतोय त्याचा शब्द आहे का, त्या अक्षरावरून स्टार्ट होणारा शब्द दिलेल्या शब्दांमध्ये आहे का, असेल तर आपल्याला तो शब्द पुढे सिक्वेन्स मध्ये क्रमांकामध्ये लिहायचा आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं जेथ पर्यंतचे शब्द असले तर त्या चार शब्दांना एबीसीडी नुसार आपल्याला तिकडे उत्तरामध्ये मांडणी करायची आहे. आणि लिहित असताना उत्तर पत्रिकेत हा प्रश्न लिहित असताना तुम्हाला दोन क्रमांक टाकायचे आहे, दुसरी सूचना आहे म्हणून क्वेश्चन फर्स्ट मधला दोन. आणि सूचना फक्त वाचण्यासाठी असते, तिला आपल्याला रिकामी कोरी सोडायची आहे. नंतर पहिला क्रमांक टाकायचा, पहिला क्रमांक टाकल्यानंतर प्रश्नात ज्या क्रमाने शब्द दिलेले आहेत त्या क्रमांकाने आपल्याला उत्तरात लिहायचे नाही. पहिला क्रमांक टाकून ती लाईन कोरी सोडायची उत्तर पत्रिकेत आणि त्याच्या नेक्स्ट लाईन वर आन्सर शब्द लिहून किंवा माझ्या स्लाइड मध्ये जसा एरो दाखवलेला आहे तसा आन्सर साठी एरो करून यू कॅन राईट युअर आन्सर विथ करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. फक्त आपण जी अल्फाबेटिकल ऑर्डर लावत आहोत, जो क्रम लावत आहोत एबीसीडी नुसार, त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे शब्द लिहायचे आहेत. हा झाला पहिला उपप्रश्न सोडवण्याचा सराव.
आता आपल्याला नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा दुसरा उपप्रश्न कसा सोडवायचा आहे त्याचं मार्गदर्शन आपल्याला नेक्स्ट स्लाइड मधून मिळेल. आता इथे बघा रेड याच्याने मी मार्क केलेलं आहे. का मार्क केलंय? पहिलं अक्षर सारखं असल्यामुळे आपण त्याचा विचार करणार नाही, तर आपण वळत आहोत दुसऱ्या अक्षराकडे. दुसऱ्या अक्षरामध्ये जर आपण बघितलं परफेक्ट या शब्दामध्ये दुसरं अक्षर आहे ई, पेरेंट्स या शब्दामध्ये दुसरं अक्षर आहे ए, पीपल या शब्दामध्ये दुसरं अक्षर आहे ई, आणि पोयम या शब्दामध्ये आहे दुसरं अक्षर ओ. मग एबीसीडी बोलत असताना पॅरेंट मधला ए ए हे अक्षर येतो म्हणून पॅरेंट हा शब्द आपण पहिल्या क्रमांकावर लिहिला आहे बघा. आणि तुम्ही बघू शकतात मी ब्ल्यू कलरने ते अक्षर हायलाइट केलं आहे की जेणेकरून अल्फाबेटिकल ऑर्डर कशी लागत आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. जेव्हा सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजवणार आहोत तेव्हा आपण कोणते अक्षर कोणते लेटर्स कोणते अल्फाबेट आपण कन्सिडर करत आहोत विचार करत आहोत अल्फाबेटिकल ऑर्डर लावण्यासाठी ते व्यवस्थित समजवलं तर विद्यार्थ्यांना लक्षात येतं की सारख्या अक्षर सोडून पुढच्या अक्षरावर कसं आपण विचार करायचा आहे हे विद्यार्थी एकदा व्यवस्थित समजले तर ही अल्फाबेटिकल ऑर्डर. दुसरा हा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित सॉरी विद्यार्थी सोडवू शकतात कारण की हा जो दुसरा क्रमांक आहे तो पहिल्या क्रमांकापेक्षा थोडासा विद्यार्थ्यांना विचारपूर्वक असा सोडवायचा आहे कारण की थोडस पण इकडे तिकडे झालं तर आपले मार्क जाऊ शकतात. आणि आपल्याला माहित आहे की अर्धा अर्धा अर्धे एक एक मार्क आपल्याला किती महत्वाचा असतो. मग पॅरेंट मध्ये ए हे अक्षर होतं म्हणून पॅरेंट हा शब्द आपण पहिल्या क्रमांकावर घेतला. आता परफेक्ट आणि पीपल या दोघ शब्दांचा जर आपण विचार केला तर दोघ शब्दांचं दुसरं अक्षर सुद्धा कॉमन आहे ई, म्हणून आपण तिसऱ्या अक्षराचा विचार केलेला आहे. तर पीपल या शब्दामध्ये तिसरं अक्षर होतं ओ आणि परफेक्ट या शब्दामध्ये तिसरं अक्षर होतं आर. मग आपण एबीसीडी जर मनात बोलली एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ, ओ हा अक्षर आधी येतो ओ पी क्यू आर आणि आर हा त्याच्या नंतर येतो. मग ओ हे अक्षर असलेला शब्द आपण पीपल हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर लिहिला, त्यानंतर परफेक्ट हा शब्द लिहिला आणि जो चौथ्या क्रमांकावर लिहिलेला शब्द आहे त्याच्यात ओ हे अक्षर होतं. ओ हे अक्षर ई आणि ए या अक्षरांच्या नंतर येणार ए आणि ई या अक्षरांच्या नंतर येणार. आपण दोष चौथ्या क्रमांकावर लिहिला. आता या प्रश्नाचा सराव मी सांगितलं की पेअर ऍक्टिव्हिटीने आपण विद्यार्थ्यांकडून कसा करून घेऊ शकतो. इकडे मी आपल्या नववीच्या पुस्तकातील युनिट वन मधील काही शब्द घेतले आहे आणि यात आपण बघू शकतो की मी दोन्ही प्रकारच्या उपप्रश्नाच्या सरावासाठी शब्द घेतलेला आहे. पहिला आणि दुसरा क्रमांक जर तुम्ही बघितला या सूचनेमध्ये तर यातले शब्द जे आहेत वेगवेगळ्या अक्षरांनी सुरू होणारे शब्द आहेत. आणि तिसरा आणि चौथा थर्ड अँड फोर्थ क्रमांक नंबर जर आपण बघितला तर सेम अक्षराने सुरू होणारे शब्द इकडे मी घेतले आहे. आपल्याला सगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे. आता आपण बघूया हे कसे सोडवायचे आहेत ते. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन बघूया उपप्रश्न सब क्वेश्चन लिटिल डॅडी चाइल्ड वॉक. आपल्या समोर एबीसीडी आपण लिहिण्याची मी सूचना तुम्हाला आधीच दिली आहे ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आणि आपण माइंड मध्ये सुद्धा बोलू शकतो. ए एचा शब्द नाही आहे, बी बीचा शब्द नाही आहे, सी सीचा शब्द आहे. पटकन आपल्याला आन्सर मध्ये तो चाइल्ड शब्द लिहायचा आहे आणि कॉमा द्यायचा आहे कारण की चार शब्द लिहित आहोत एक सारख्या प्रकारचे शब्द लिहिताना आपल्याला कॉमा देणं जरुरी आहे. चाइल्ड सी डी डीचा शब्द आहे का आपण लगेच बघायचं डीचा शब्द आहे तो आपण दुसऱ्या क्रमांकावर लिहिणार आहोत. ई एफ जी एच आय जे के एल एल वरून शब्द आहे तो आपण लिटिल हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर लिहिणार आणि उरलेला डब्ल्यू वाला शब्द आपण चौथ्या क्रमांकावर लिहिणार. आता आपण दुसऱ्या उपप्रश्नावर जाऊया पेजेस डायरी बॉय रोट. इथे सुद्धा आपल्याला मनात परत ती क्रिया परत परत करायची आहे. आता आपल्याला असं वाटेल की काय पाचवी सहावीचं विद्यार्थ्यांसारखं करायचं पण आपल्याला असं करायचं आहे कारण की ओव्हर कॉन्फिडंट राहून उपयोग नाही. लक्षपूर्वक आपल्याला काही वेळेस सोपं सोपं वाटलं आणि आपण केअरलेस निष्काळजीपणे ते सॉल्व्ह करायला गेलो तर काही चुका होऊ शकतात बारीक बारीक चुका होऊ शकतात ज्यामुळे आपले मार्क कमी होऊ शकतात
आपल्याला बिलकुल रिस्क घ्यायची नाही परीक्षेत. आपण व्यवस्थित काळजीपूर्वक एबीसीडी बोलून आपण आपले उत्तरे लिहायचे आहेत. ए चा शब्द नाही आहे दुसऱ्या उपप्रश्नात, बी चा शब्द आहे बॉय, बॉय हा शब्द आपण पहिल्या क्रमांकाला लिहिणार. सी चा शब्द नाही एबीसी, डी डी या अक्षरावरून शब्द आहे डायरी, तो आपण दुसऱ्या क्रमांकावर लिहिणार. नंतर पुढे आपण ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी, पी या शब्द अक्षरावरून शब्द आहे पेजेस, तो आपण तिसऱ्या क्रमांकावर लिहिणार. आणि डब्ल्यू वाला जो शब्द आहे तो आपण चौथ्या क्रमांकावर. ही झाली आपली पहिल्या उपप्रश्नाची प्रॅक्टिस. आता दुसरा जो असतो सेम अक्षरावरून सुरू होणारे शब्द, त्याचा सराव आपल्याला थर्ड आणि फोर्थ मध्ये करायचा आहे. तिसरा जो उपप्रश्न आहे तो मी वाचते, होप हर्ड ह्युमन हिअर. आता इकडे बघा, एच 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 हे अक्षर कॉमन आहे आणि दुसरं अक्षर आपल्याला मग याच्यासाठी बघायचं आहे. तर होप या शब्दामध्ये दुसरं अक्षर ओ आहे, हर्ड या शब्दामध्ये ई हे दुसरं अक्षर आहे, ह्युमन मध्ये यू आहे आणि हिअर मध्ये ई आहे. परत ई आणि ई हे अक्षर दुसऱ्या क्रमांकावर असणारे दोन शब्द आहेत, म्हणून आपल्याला त्या दोघं शब्दांचा विचार करावा लागणार आहे. कारण की दोघांपैकी पहिला क्रमांक कशाला द्यायचा, मग त्याच्यासाठी आपल्याला तिसरं अक्षर विचारात घ्यावं लागणार आहे. तर इकडे बघा, हर्ड मध्ये तिसरं अक्षर ए आहे आणि हिअर मध्ये आर आहे. तर ए आणि आर मध्ये ए हे अक्षर आधी येतं, मग हर्ड हा शब्द आपण लिहिणार, कॉमा करून हिअर हा शब्द लिहिणार. नंतर पुढे एबीसीडी बोलून एबीसीडी के एल एम एन ओ हा आधी येतो, म्हणून सेकंड क्रमांकावर ओ अक्षर असलेला होप हा शब्द आपण भरणार आणि चौथ्या क्रमांकावर आपण लिहिणार ह्युमन. या प्रकारे लिहून झाल्यावर आपलं उत्तर क्रॉस चेक करायची जबाबदारी पण आपली स्वतःची आहे. काही वेळेस क्रॉस चेक करताना काही थोडीफार चूक झाली असेल तर ती आपल्या लक्षात येऊ शकते. वर्गात सराव करत असताना आपण क्रॉस चेक करायला पहिल्याचं लिखाण दुसऱ्याला, दुसऱ्या विद्यार्थ्याच्या पहिल्या विद्यार्थ्याला, किंवा आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांचं लिखाण चेक करू शकतो. पण नंतर नंतर विद्यार्थ्यांना आपण असा सराव करायला लावतो की स्वतः आधी क्रॉस चेक करायला शिका, स्वतःचं उत्तर स्वतः क्रॉस चेक करा, एकदा एकदा दोनदा करा, जेणेकरून जर काही चूक झाली असेल तर ती चूक आपल्याच लक्षात येईल आणि आपण तिला दुरुस्त करू. आता चौथा क्रमांक बघा, इकडे चौथ्या क्रमांकाचे शब्द आहेत मॅरिड, मायनर, मिरर, मिनिस्ट्री. यात जर आपण बघितलं तर पहिलं अक्षर सेम आहे, कॉमन आहे, म्हणून त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. दुसरा अक्षराचा विचार केला तर तीन शब्दांमध्ये दुसरं अक्षर आय हे आहे आणि एका शब्दामध्ये ए हे अक्षर आहे. मग ए हे अक्षर आधी येतं, म्हणून आपण ए अक्षर असलेला शब्द आधी लिहून काढायचा आहे. मॅरिड हा शब्द आपण लिहिला, कॉमा केला. आता उरलेल्या तीन शब्दांवर आपल्याला विचार करायचा आहे. दुसरं अक्षर आय असल्यामुळे आपण त्याचा विचार करणार नाही, तिसऱ्या अक्षरावर जाणार आहोत. तिसरं अक्षर सुद्धा दोन शब्दांमध्ये तिसरं अक्षर सुद्धा एक सारखं आहे एन एन, त्यासाठी आणि तिसऱ्या उरलेल्या एका शब्दामध्ये आर हे अक्षर आहे. आर हे अक्षर एबीसीडी मध्ये नंतर येत असल्यामुळे आपण आर अक्षर असलेल्या शब्दाचा विचार करणार नाही, तर एन एन अक्षर असलेल्या दोन शब्दांचा विचार करणार आहोत. त्यात आपल्याला चौथ्या अक्षराचा विचार करावा लागणार आहे. चौथं अक्षर आहे ओ आणि आय. मग ओ आणि आय या दोन अक्षरांपैकी एबीसीडी जर आपल्या डोळ्यासमोर असली तर पटकन आपल्या लक्षात येतं की कोणतं अक्षर आधी येतं आणि त्यानुसार आपल्याला तो शब्द निवडायचा आहे. किंवा मनामध्ये एबीसीडी के एल एम एन ओ एबीसीडी एफ जी एच आय जे आय आला म्हणून मिनिस्ट्री हा शब्द आपण आधी लिहिला आणि नंतर ओ येतो म्हणून मायनर हा शब्द आणि उरलेला चौथा शब्द मिरर हा शब्द आपण घेतला. अशा प्रकारे ही जी दुसरी सूचना होती, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, केअरफुली सॉल्व केली आणि वर्षभर पुस्तकातले शब्द, शब्दांचे अक्षर, त्याच्यावरून त्यांचा क्रम कसा येईल याचा सराव करत राहिलो आपण चार चार शब्द घेऊन, तर आपण अगदी इझिली हा जो क्वेश्चन आहे उपप्रश्न लँग्वेज स्टडी मधला तो सोडवू शकतो. आता आपल्याला तिसऱ्या सूचनेकडे जायचं आहे. लँग्वेज स्टडी मधली तिसरी सूचना आहे पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता पंक्चुएट या शब्दाचा अर्थ आपल्याला विद्यार्थ्यांना एकदा व्यवस्थित समजावा लागेल. पंक्चुएशन मार्क त्यांची थोडक्यात, काही जे मेन मेन पंक्चुएशन मार्क आहेत त्यांची ओळख करून द्यावी लागणार आहे.
पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हणजे दिलेल्या वाक्यांमध्ये विरामचिन्हे घाला, दिलेल्या वाक्यांमध्ये विरामचिन्हे घाला. मग जास्त प्रमाणात वापरली जाणारी विरामचिन्हे इकडे आपल्याला या शीटमध्ये दिसत आहेत बघा, त्यांचे मी थोडक्यात तुम्हाला एका मिनिटात एक्सप्लेनेशन सांगते. कॅपिटल लेटर्स वाक्य दिलेलं असतं पण प्रश्नामध्ये ते काय करतात, वाक्याचं पहिलं अक्षर मोठं लिहित नाही तर छोटं लिहिलेलं असतं. मग आपल्याला पंक्चुएशन मार्क टाकताना कॅपिटल लेटर लिहावं लागतं, कॅपिटल करावं लागतं. नंतर आय हे अक्षर जर त्या वाक्यात आय हे अक्षर आलं असेल, प्रथम पुरुषी फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय हे अक्षर आपण नेहमी कॅपिटल मध्ये लिहितो, म्हणून जर आय हे अक्षर स्मॉल मध्ये लिहिलं असेल तर त्याला सुद्धा आपल्याला कॅपिटल करायचं आहे. प्रॉपर नाऊन जर आलेलं असेल, सिटीचं नाऊन आलेलं असेल किंवा रिव्हरचं वगैरे असे काही प्रॉपर नाऊन मुलामुलींचे नावं असतील, व्यक्तीचे नावं असेल, तर ते आपल्याला कॅपिटल करावे लागतात पंक्चुएशन मार्क्स मध्ये. फुल स्टॉप जर वाक्य साधं विधान असेल तर आपल्याला फुल स्टॉप तिथे द्यावा लागतो. नंतर क्वेश्चन मार्क जर दिलेलं वाक्य प्रश्नाच्या प्रकारचं वाक्य त्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागतं. एक्सक्लेमेशन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे दिलेले वाक्य हे उद्गार असतील तर आपल्याला उद्गाराचं चिन्ह द्यावं लागतं. नंतर वरती हा जो शब्दांमध्ये कॉमा दिसतोय बघा, त्याला अपोस्ट्रॉफी असं म्हणतात. अक्षर गाळलेलं असलं किंवा पॉझेसिव्ह केस म्हणजे षष्ठी विभक्ती आपण मराठीत त्याला म्हणतो, त्याची चे हे प्रत्यय लागणारे शब्द असतात, त्याची बॅग, त्याचा चष्मा, तेव्हा बॉयज बॅग, बॉयज, तेव्हा अपोस्ट्रॉफी असं आपल्याला हे चिन्ह द्यावं लागतं, वरचा कॉमा द्यावा लागतो. नंतर हा साधा कॉमा जो आपण एकाच जातीचे शब्द असतात तेव्हा एकापेक्षा जास्त शब्द तसे आले तर कॉमा देतो. आपण आता अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये बघितलं की शब्दांचा क्रम लावताना आपण कॉमा वापरत होतो. नंतर सिंगल इन्वर्टेड कॉमा आणि डबल इन्वर्टेड कॉमा यांचा वापर आपल्याला विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजून सांगायचा आहे की सिंगल इन्वर्टेड कॉमा एखादी डिग्री, एखादं पद सांगण्यासाठी सिंगल इन्वर्टेड कॉमा वापरला जातो, एखादा घोष वाक्य असलं, स्लोगन्स असले तसे. आणि डबल इन्वर्टेड कॉमा बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे दिलेले असले तेव्हा डबल इन्वर्टेड कॉमा. कोलनचा वापर आपण विद्यार्थ्यांना सांगू की सेड म्हणून पण कोलन वापरलं जातं. नंतर काही स्पष्टीकरणासाठी सेमी कोलन, दोन मोठे वाक्य असेल तर तिथे आपण थोडासा विराम म्हणून सेमी कोलन हा हे चिन्ह वापरतो. अशा प्रकारे हे आणि अजून उरलेले डॅश वगैरे असे बरेच पंक्चुएशन मार्क आहेत, पण जास्त प्रमाणात जे वापरले जातात ते आपण विद्यार्थ्यांना व्यवस्थित त्यांच्या मेंदूत बिंबवायचे आहे की आपल्याला हे यांचा वापर कसा करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्यांना या प्रश्नाच्या सरावाकडे वळवू शकतो. इकडे काही बघा शीट्स आहेत. माझी एक शीट आहे ज्यात मी नववीच्या पुस्तकातले काही वाक्य घेतलेले आहेत फर्स्ट युनिट मधले. तुम्ही बघू शकता पहिल्या क्रमांकाचं वाक्य बघा, वेअर डीड यू फाइंड इट. इथे आपण जर बघितलं तर पहिलं अक्षर छोटं लिहिलेलं आहे, पूर्ण वाक्य झाल्यानंतर कोणतंही चिन्ह दिलेलं नाही. आणि हे जे हा जो प्रश्न आहे, द फन दे हॅड या लेसन मध्ये मार्जी टॉमीला विचारते की तुला ते पुस्तक कुठे मिळालं, हा क्वेश्चन विचारलेला आहे तिने आपल्या भावाला. मग आन्सर आपल्याला या पंक्चुएशन मार्क्स टाकताना आपल्याला, आता हे जर आपण पुस्तकात नीट अभ्यासलेलं असलं तर आपल्याला माहितीये की त्या मुलीने आपल्या भावाला विचारलेला हा प्रश्न आहे, म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द आहेत म्हणून डबल इन्वर्टेड कॉमा आपण टाकत आहोत. पहिलं अक्षर आपण कॅपिटल केलेलं आहे आणि क्वेश्चन आहे म्हणून डबल इन्वर्टेड कॉमा कम्प्लीट करण्याच्या आधी क्वेश्चन मार्क आपण तिकडे देत आहोत. अशा प्रकारे पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेसचा सराव आपण मुलांकडून करून घेऊ शकतो, पेअर ऍक्टिव्हिटी वर्गात घेऊ शकतो की चिन्ह काढून एकाने तीन चार वाक्य लिहून द्यायचे आहेत आणि कोणते वाक्य कोणत्या पेजवरून लिहित आहे तर त्याचं थोडस आपल्याकडे पेज नंबर लिहून ठेवायचा आहे की जेणेकरून क्रॉस चेक करताना विद्यार्थी आपलं उत्तर, आपल्या फ्रेंडचं उत्तर व्यवस्थित क्रॉस चेक करतील. आता आपण बघा आपले विद्यार्थी नववीत आलेले असतात तरी सुद्धा लिखाण करत असताना ते बऱ्याच चुका करतात, पण हा प्रश्न समजताना आपल्याला हळूहळू विद्यार्थ्यांचं लिखाण सुद्धा वर्षभरात नववीचे हे जे वर्ष आहे आपण विद्यार्थ्यांमध्ये बरेच बदल करून घेऊ शकतो की जेणेकरून दहावीला आपला विद्यार्थी अजून व्यवस्थित झालेला असेल आणि व्यवस्थित तो भाषेचा वापर करायला लागलेला असेल. आता दुसरं वाक्य बघा, इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स फॅट
और प्रोटीन्स। आता इथे बघा द स्टोरी ऑफ टी त्याच्यातला आहे, तर त्याच्या टी मध्ये काय काय नसतं ते घटक सांगितलेले, आणि घटक सांगितल्यामुळे बघा आपल्याला तिकडे कॉमा टाकावे लागलेले आहे। इटचा आपण कॅपिटल केला आहे, कॉमाचा वापर कसा केला, आणि शेवटी साधं विधान असल्यामुळे शेवटी फुलस्टॉप दिलेला आहे। आणि तिसरं वाक्य बघा, द नेकलेस लेसन मधलं तिसरं वाक्य आहे, वाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, असं हे तिचा जो हसबंड असतो नायिकेचा स्टोरी मधल्या, तो सांगतो की तो ड्रेस असं उद्गार तर निकाललेले असतात की आपण थिएटरमध्ये गेलो होतो, तो ड्रेस तू का घालत नाही, तर म्हणून उद्गार होते। आता हे जेव्हा आपण लेसन आता पहिला युनिट झाल्यानंतर आपण परत मुलांना त्या युनिटमध्ये घेऊन जाऊ शकतो सरावासाठी, आणि त्यातले लेसन मधले पेजेस देऊन, पेज नंबर देऊन विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिस करून घेऊ शकतो। इथे बघा डब्ल्यू कॅपिटल केला, डबल इनव्हर्टेड कॉमा टाकला, आणि शेवटी उद्गाराचे चिन्ह असं दिलं। या लँग्वेज स्टडीमध्ये एकूण 6 सूचनांपैकी आपण आतापर्यंत 3 सूचनांपर्यंत पोहोचलेलो आहोत। 3 सूचना वाचून ऍक्टिव्हिटी आपल्याला कशा सोडवायच्या आहेत, मार्क पूर्णतः पूर्ण कसे मिळवायचे आहेत, त्याच्या व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। पहिली सूचना आपली होती सूचनेप्रमाणे बदल करा, योग्य अक्षर भरा, त्याचे शब्दांचा सराव आपण करून घेतला। मग आपली दुसरी सूचना आली, अल्फाबेटिकल ऑर्डर लावा, अल्फाबेटिकल ऑर्डर साठी परत आपण सराव करून घेतलेला आहे। नंतर आपली अल्फाबेटिकल ऑर्डरच्या सरावासाठी आपण शब्द घेतले होते। आणि तिसरी सूचना होती पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, या तिसऱ्या सूचनेचा पण आपण व्यवस्थित सराव करून घेतला आहे। आपण वर्गात आपल्या वर्गात विद्यार्थ्यांना एक एक सूचना समजून 3 ते 4 दिवस त्या सूचनेवर कृती करून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांकडून, की जेणेकरून विद्यार्थी हा जो पहिला क्वेश्चन आहे लँग्वेज स्टडीचा तो व्यवस्थित सॉल्व्ह करतील। याच्या पुढच्या ज्या सूचना आहे 4 क्रमांकाची सूचना, 5वी आणि 6वी लँग्वेज स्टडी क्वेश्चन फर्स्ट ए मधली, ती आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत। या आज झालेल्या लेक्चरमध्ये कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी अडचण आपली विचारू शकता आपलं माईक चालू करून।